मुंबईतील घाटकोपर मानखुर्दलिंक रोडवर उडाणपुलाचं काम सुरू असताना एक मोठा गर्डर कोसळला. हा गर्डर दोन कार आणि एका मोटरसायकलवर पडला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र नवी मुंबई आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र खोळंबली. एक कंटेनर या रस्त्यावरून जात होता, त्यावेळी त्याच्या वरचा भाग या गर्डरला लागला आणि हा गर्डर कोसळला. क्रेन आणून हा गर्डर बाजूला काढण्यात आला, पण दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी अग्निशमन दल या ठिकाणी आले आणि त्यांनी हा गर्डर बाजूला केला. कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला असून कंटेनर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. वर लागल्यामुळे तो गर्डर खाली आला, त्यामुळे बाईकचं व दोन फोर व्हीलर गाड्यांचं नुकसान झालेलं आहे व कोणाचे कुठल्याही पब्लिकला किंवा लोकांना कोणालाही डॅमेज नाही आहे, कोणी इंजर्ड नाही आहे. वाहतूक आता सुरळीत आहे. आम्ही सगळे तो गटर वगैरे बाजूला केलेले आहेत. ट्रॅफिक पोलीस आहेत आमच्या मदतीला. सर्व व्यवस्थित चालू.